छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले आहे, रडायचे नाही, लढायचे, आम्ही पळून जाणारे नाही, लढणारे आहोत. महिला मुलींच्या अत्याचाराप्रकरणातील नराधमांना शिक्षा झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा केली जाईल ही गोष्ट विरोधकांना ठणकावून सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्यांना राजकारण करू द्या, कारण ते संवेदनाहीन आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट करतानाच विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. कोल्हापूरच्या तपोवन मैदानात महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजे क्षीरसागर, राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक, लोकसभा सदस्य धैर्यशील माने, आमदार सदाभाऊ खोत, प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील, यड्रावकर, राजेश पाटील उपस्थित होते. बंधू भगिनींनो, ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये आत्ताच अजितदादांनी सांगितलं काही दुर्दैवी घटना देखील घडल्या. बदलापूर सारखी घटना की ज्या ठिकाणी आमच्या चिमुकलीला त्या ठिकाणी अत्याचाराला समोर जावं लागलं, अशा प्रकारच्या घटना घडता कामा नये. अशा प्रकारच्या घटना या खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी मानवतेला काळीमा फासणार आहेत. पण त्याचवेळी अशा घटनांवर राजकारण करणं यापेक्षा मोठी संवेदनहीनता दुसरी कुठलीच नाही. या ठिकाणी आम्ही ठरवलंय अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत, या घटनांमधले जे आरोपी आहेत आम्ही यांना सोडणार नाही. यांना जो कठोरात कठोर शिक्षा आहे, अगदी फाशीपर्यंतच्या शिक्षा मिळतपर्यंत शांत बसायचं नाही, असं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हे सहन करणार नाही. पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, अरे मुलगी कुठली असली तरी आपलीच असते. कलकत्त्यामध्ये एका स्त्री डॉक्टरवर इतका भयानक आणि अनन्वित अत्याचार झाला, तो अत्याचार झाल्यानंतर यांची तोंडं देखील उघडली नाहीत. तो अत्याचार झाल्यानंतर ते ममताजींचं त्या ठिकाणी तारीफ करत राहिले, एका शब्दाने त्याची निंदा केली नाही. मात्र या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सरकारने राजीनामा द्यावा, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या होत आहेत. मी त्यांना एवढंच सांगतो, अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितलंय या ठिकाणी रडायचं नाही, लढायचं, आम्ही पळून जाणारे नाही आहोत. काहीही झालं तरी अशा प्रकारच्या नराधमांना त्या ठिकाणी समाप्त केल्याशिवाय आम्ही बाजूला हटणार नाही, हे सांगण्याकरता, निश्चितपणे आणि ठणकावून सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे. आणि म्हणून त्यांना राजकारण करू द्या. खरं म्हणजे मी जर या ठिकाणी सांगितलं तर ही देखील संवेदनहीनता असेल, कारण एकाही मुलीवर एकाही महिलेवर अत्याचार झाला तरी देखील ते आपल्याला भूषणावं नाही आहे. पण हे जे बोलतायत त्यांना हे देखील समजलं पाहिजे की या ठिकाणी 2022 साली 21 साली त्या ठिकाणी 4180 घटना झाल्या होत्या. 23 मध्ये त्या घटना कमी झालेल्या आहेत, पण घटना किती कमी झाल्या आणि किती जास्त झाल्या याच्यावर मी याचं मूल्यमापन करत नाही. केवळ एवढंच सांगतो की ज्यावेळी तुम्ही अशा प्रकारे संवेदनहीन होऊन पोटं दाखवता आणि राजकारण करता, त्यावेळी तुमच्या काळात देखील काय झालं होतं याचाही लेखाजोखा आहे. पण तो लेखाजोखा मांडून आम्ही कधीच मोठे होणार नाही. या ठिकाणी समाजातली ही जी कीड आहे, ही कीड आपल्याला संपवावी लागेल.